प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या चौथ्या टप्प्यात आणखी पाच महिन्यांसाठी अतिरिक्त धान्य वाटपाला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली या योजनेनुसार जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी राष्ट्रीय अन्न कायद्याअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य दरमहा मोफत दिलं जाईल यामध्ये थेट लाभ हस्तांतरण लाभार्थ्यांचाही समावेश आहे या योजनेअंतर्गत कमाल एक्क्याऐंशी कोटी पस्तीस लाख व्यक्तींना अतिरिक्त मोफत धान्य पुरवण्यासाठी अंदाजे चौसष्ट कोटी रुपये अनुदान लागणार आहे